आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गंगानगरमध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी. गुरूंचा सन्मान करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी करावी. योगी स्वरूप प्रकाश. गुरूंचा सन्मान करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी करावी असं प्रतिपादन योगी स्वरूप प्रकाश यांनी केलं. गुरु पौर्णिमेनिमित्त कोरोचीतील गंगानगरमध्ये डॉक्टर प्रकाश पोद्दार उर्फ योगी स्वरूप प्रकाश यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी योगी स्वरूप प्रकाश बोलत होते. प्रारंभी श्री दत्त महाराजांच्या प्रतिमेचं पूजन संभाजी लिपारे आणि विजय लकडे यांच्या हस्ते करण्यात आलं, तर पादुका पूजन श्रीनिवास मस्कर यांनी केले. उपस्थित महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी रुपाली लिपारे यांनी परमात्मा रहस्य ग्रंथाचं वाचन केलं. सदर ग्रंथ योगी स्वरूप प्रकाश यांनी लिहिलेला आहे. यावेळी बोलताना योगी स्वरूप प्रकाश यांनी गुरु पौर्णिमा ही गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरी करावी असे सांगून गुरु पौर्णिमेचं महत्व विशद करत त्यावर प्रवचन दिले. यावेळी नागेश मुदगल, ओंकार पाटील, गजानन हिरुगडे, उमेश हिरुगडे, धनंजय पाटील, पप्पू लिपारे, अजित कांबळे, अंजना भोसले, मंजुश्री पोद्दार, सुनीता चरणी, माधुरी चरणी, माया भरते यांच्यासह नाथ संप्रदायातील गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. मी डॉक्टर प्रकाश शंकर पोद्दार. मला स्वरूप प्रकाश म्हणून पण महाराष्ट्र उभा ओळखतो. काही लोक मला योगी प्रकाश म्हणून पण ओळखतात महाराष्ट्रामध्ये. मी नाथ संप्रदायाचं काम करतो. नाथांचं जे माझ्या गुरुंच्याकडून जी मिळालेली गादी आहे ती गादी मी आता सध्या चालवत आहे. इथं गंगानगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेली 7-8 वर्ष झालं इथं म्हणजे दत्त पौर्णिमा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. ही जी काय पौर्णिमा आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो ही गुरु पौर्णिमा याचं खास वैशिष्ट्य असं आहे, ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की व्यासाने जे महर्षी व्यासाने जे काय 4 वेद लिहिले, 6 शास्त्र लिहिले, 18 पुराण लिहिले याच्या सन्मानार्थ म्हणून आपण या गुरुतत्वाची पूजा करतो. गुरु हे तत्व असं आहे की गुरु हे तत्वच फक्त नाही आहे, व्यक्ती म्हणून नाही आहे, तर ती एक शक्ती आहे, अखंड ब्रह्मांडाची शक्ती आहे. म्हणून त्याला प्रणवाचं प्रणव असंही म्हटलं गेलेलं आहे. या नाथ संप्रदायाचं खास वैशिष्ट्य आहे. नाथ संप्रदायामध्ये नाथ संप्रदायाचं खास वैशिष्ट्य असंही आहे इथं दिव्यत्व निर्माण केलं जातं, दिव्यत्व व्यक्तिमत्व निर्माण केलं जातं आणि जगातले सर्व धर्म एकच आहेत, वैश्विक धर्म एकच आहे. इथं कोणीही हिंदू नाही आहे, मुसलमान नाही आहे, अशी ह्या धर्माची शिकवण आहे, अशी ह्या संप्रदायाची शिकवणूक